ऑनलाईन नोंदणी केली नसल्यानं राज्यातील सत्तावीस अश्वशक्तीवरील धारकांची डिसेंबर दोन हजार एकवीस आणि जानेवारी दोन हजार बावीस या दोन महिन्याच्या वीज बिलातील सवलत रद्द झाली होती या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत जानेवारी आणि फेब्रुवारीच्या वीज बिलातून पन्नास पन्नास टक्के पोकळ थकबाकी वजा करण्याचा निर्णय झाला आहे या निर्णयामुळे राज्यातील धारकांवरील सुमारे दीडशे कोटीचा बोजा कमी होणार असल्यानं यंत्रमागधारकांना दिलासा मिळाल्याचं जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी सांगितलं ऑनलाईन नोंदणी केली नसल्यानं सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांची डिसेंबर दोन हजार एकवीस आणि जानेवारी दोन हजार बावीसच्या वीज बिलातील सवलत रद्द झाली होती मात्र पुन्हा ते अनुदान देण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता त्यानंतरही दोन महिन्यात यंत्रमागधारकांना वीज बिलात अनुदान मिळालं नसल्यानं यंत्रमागधारकांच्या वीज बिलात ती पोकळ थकबाकी येत होती याप्र खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी पोकळ थकबाकी रद्द करण्याची मागणी केली होती त्यानुसार जानेवारी आणि फेब्रुवारीच्या वीज बिलातून पन्नास पन्नास टक्के पोकळ थकबाकी रद्द करण्याचा निर्णय झाल्याची माहिती विनय महाजन यांनी दिली राज्यातील सत्तावीस एच पी वरील यंत्रमागधारकांना ऑनलाईन नोंदणी न केल्यामुळे जी पोकळ थकबाकी बिलात येत होती ती पोकळ थकबाकी दोन टप्प्यात रद्द करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे या कामी माने साहेबांनी खासदार माने यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा केला होता व यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या वतीने तिथे भूमिका मांडण्यात आली होती आणि ती, हो ती पोकळ धकबाकी येत्या बिलात पन्नास टक्के आणि पुढील महिन्याच्या बिलात पन्नास टक्के रद्द करण्यात येणार आहे रा त्यामुळे राज्यातील यंत्रमागधारकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे इचलकरंजी शहर आणि परिसरातील सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना सुमारे बावन्न कोटी रुपये तर राज्यातील धारकांवरील सुमारे दीडशे कोटी रुपयांचा बोजा कमी होणार आहे पोकळ थकबाकी रद्द होणार असल्यानं यंत्रमागधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे